आता इथं बघू शकता आपण प्रश्नाकृतीमध्ये बघा रेषांच्या संख्या आपण रेषा बघूया आपण इथं 1 2 3 4 5 6 6 रेषा आहेत वरच्या याच्यामध्ये खाली 1 2 3 4 5 खाली 5 आहेत 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 इथे 1 ने वाढलेली आहे म्हणजे इथे 6 5 इथे 5 6 आता इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत आणि खाली 4 आहेत इथे निम्मे झालेले आहेत बघा उत्तर आकृती आपली कोणती असेल बघा तर इथे बघा पर्याय क्रमांक 1 ही उत्तर आकृती आहे कारण बघा प्रश्नाकृतीत रेषांच्या संख्येत वरील आकृतीत एक रेषा कमी होते व खालील आकृतीत एक रेषा वाढते म्हणजे त्याप्रमाणे रेषांच्या संख्येत आपल्याला बदल झालेला दिसतो प्रश्नाकृतीमध्ये आपण बघू शकतो बघा इथे वर्तुळ आहे गोल आहे त्याच्यामध्ये एक चौरस दिलेला आहे पुढील आकृतीमध्ये फक्त आदला बदल केलेले चौरस बाहेर घेतलेला आहे गोल आतमध्ये टाकलेला आहे आता पुढे इथे त्रिकोण आहे त्रिकोणामध्ये आतमध्ये चौरस आहे म्हणजे आता चौथी जी प्रश्न उत्तराकृती आपली जी असणार आहे त्याच्यामध्ये काय होईल की हा समसंबंध जर लक्षात घेतला तर चौरस जो आहे आतला तो बाहेर येईल आणि त्याच्या आतमध्ये त्रिकोण म्हणजे चौरस बाहेर आणि आतमध्ये त्रिकोण म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे पुढील प्रश्नामध्ये आपण बघू शकता वरील प्रश्नात प्रश्नाकृतीत बीई या अक्षरांची दिशा विरुद्ध होते बघा इथे बीई आपण बघू शकता इथे विरुद्ध झालेले आहेत इथे के आणि क्यू हे सुद्धा आपल्याला बघावे लागतील तर त्यांची दिशा विरुद्ध केल्यास आपल्याला उत्तर आकृती मिळेल 4 नंबरची बाहेरील आकृती बघा या ठिकाणी आपण बघू शकता की वर्तुळ आहे त्याच्या आतमध्ये त्रिकोण आहे पुढच्या याच्यामध्ये त्रिकोण बाहेर आहे वर्तुळ आतमध्ये आहे पुढे बघा वर्तुळ वर्तुळाच्या आतमध्ये चौरस आहे म्हणजे आता चौरस बाहेर जाईल आणि वर्तुळ आतमध्ये येईल म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पहिला समसंबंध आपण व्यवस्थित लक्षात घेतला तर आपल्याला पुढील उत्तर आकृती शोधणं सोपं जाईल पुढे बघूया आता पहिल्या पदातील रंगविलेला व न रंगविलेला गोल प्रतिघटवीत पुढे सरकतात त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 मधील आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य असं उत्तर आहे